नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत बीटचा पराठा। टिफिन रेसिपी म्हणून आपण आज बीटचा पराठा बनवत आहोत। मुलांना डब्यात काय द्यायचं हा नेहमीच प्रश्न असतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बीट साल काढून घेतलेले आहेत, ते आता आपण किसून घेणार आहोत। छानात आपण याला किसून घेतलेलं आहे। बीट सहसा मुलं खात नाहीत, परंतु हा परोठा खातात। आता यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत, म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा किसून घेतलेला बीट घालून घेणार आहोत। त्यामध्येच तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे असं कमी जास्त, मी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्येच थोडंसं आलं, 5 ते 6 लसूण पाकळा, थोडासा कढीपत्ता देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि मुठभर कोथिंबीर, थोडंसं जिरे। आणि आता हे वाटण आपण छानसं पेस्टच्या रूपामध्ये करून घेणार आहोत। बघा, अगदी थोडंसंच, म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालून याची छान पेस्ट करून घ्यावी, कारण बीटला पाणी सुटतं आणि मग त्यामध्ये कणिक जास्त बसते, म्हणून जास्त पाणी घालू नये। आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यावं। त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ ॲड करावं, त्यामध्ये 4 ते 5 चमचे दही ॲड करावं, चवीनुसार मीठ घालावं आणि आता छान असल्याचा घट्टसर गोळा मळून घ्यावा। पीठ तुम्हाला आणखी लागत असेल तर त्यामध्ये घालून घ्यावं, कारण या बीटला पाणी सुटण्याची शक्यता असते। जेवढं मावेल तेवढं पीठ घालून याचा घट्टसर असा गोळा करून घ्या। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा। बघा, आणखी या ठिकाणी थोडंसं पीठ घालून मी छान असा घट्टसर गोळा मळून ठेवलेला आहे। त्याला थोडंसं तेल लावून घ्यावं आणि लगेचच याचे घ्यावेत। बाजूलाच तवा गरम करायला ठेवा। बघा, लगेच असं पीठ थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते, कारण या बीटला आपल्या पाणी सुटतं। कोरडी आपण गव्हाची कणिक घेऊन हा परोठा लाटून घेणार आहोत। अगदी जास्त वेळ परोठा लाटून न ठेवता एक एक परोठा भाजून झाला की नंतर दुसरा लाटावा। अगदी पोळीपेक्षा थोडासा जाड असा परोठा ठेवावा। छान, आता आपण या ठिकाणी परोठा लाटून घेतलेला आहे। तुम्हाला जर हा परोठा अतिशय असा गोल येत नसेल तर तुम्ही डब्याच्या झाकणने याला गोल गरगरीत करून घ्यावं। तोपर्यंत आपलं पॅन देखील, तवा देखील छान असा गरम झालेला आहे, त्यावर हा परोठा घालून घ्यावा। आता परोठा भाजण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करा किंवा साजूक तुपाचा वापर करा। मी या ठिकाणी साजूक तुपाचा वापर करत आहे। साजूक तुपामुळे परोठ्याची चव छान येते। अगदी बीट म्हटलं की मुलं खात नाहीत किंवा मोठे देखील बीट खाणं फारसं पसंत करत नाहीत, परंतु अशा प्रकारे जर परोठा बनवून दिला तर मुलं अगदी आनंदाने हा परोठा खातील। तर तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करा। आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, खात रहा, मस्त रहा।